आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 बघणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर एक आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्यामध्ये क्वेश्चन नंबर एक आहे, इन द अडजॉइनिंग फिगर इफ लाइन एम पैरेलल लाइन एन एंड लाइन पी इज ट्रांसवर्सल, देन फाइंड एक्स. त्याच्यामध्ये आकृती आहे, एम आय ही एन लाईन आहे आणि ट्रान्सवर्सल ही पी आहे. एम एन तिला 3x आणि हा एक्स. त्यामध्ये ऑप्शन आहे एक नंबरचा 135 डिग्री, बी आहे 90 डिग्री, सी आहे 45 डिग्री आणि डी आहे 40 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, बघा काय सांगितलंय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता ह्यातलं आपल्याला चार पैकी एक कुठलं बरोबर ते बघायचं. त्यामध्ये इथे दिलंय, इन द अडजॉइनिंग फिगर म्हणजे ही आकृती आहे, इफ लाईन एम ही एम आणि एन ही लाईन पॅरल आहे अँड लाईन पी इज ट्रान्सवर्सल ही छेदिका आहे आणि सांगितली ही एक्स ची किंमत किती आहे ती सांगितली. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जे 3x आणि एक्स, 3x अँड एक्स आर काय आहे, इंटिरियर अँगल आहेत. काय आहेत? इंटिरियर. 3x अँड एक्स आर इंटिरियर अँगल. आता इंटिरियर अँगल असेल तर आपल्याला माहित पाहिजे इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, माहित पाहिजे. म्हणून 3x प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचं कारण रिझन आहे ते इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे ते अंतर कोणाचे पूरक असतात. त्याचा अर्थ त्यांची बेरीज 180. 3x आणि एक्स झाले 4x, 4x बरोबर 180 अंश. आता 4x म्हणजे 4 आणि एक्स यांच्यामध्ये गुणाकार क्रिया आहे, म्हणजे एक्स बरोबर हे 4 इकडे गेलं की भागाकार होतो 180 भागिले 4, म्हणजे एक्स बरोबर याला 4 न भागलं तर 4 एक 4, 4 चौक 16 राहिले किती 2, 4 5 20, म्हणजे एक्स बरोबर 45 डिग्री. म्हणजेच ह्याच्यामधला पर्याय क्रमांक 3C, म्हणजे 3C हा पर्याय 45 डिग्री बरोबर आहे. तर आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 1 मधला दुसरा प्रश्न आहे, इन द अडजॉइनिंग फिगर इफ लाइन ए पैरेलल लाइन बी एंड लाइन एल इज अ ट्रांसवर्सल देन फाइंड एक्स. त्यामध्ये पर्याय आहेत, ए 90 अंश, बी आहे 60 अंश, सी आहे 45 अंश
अंडी आहे 30 अंश। त्यामध्ये बघा आकृती अशा प्रकारची आकृती आहे तुमच्या पुस्तकामध्ये। ए बी पॅरलल आहेत आणि एल ही छेदिक आहे। ज्यामध्ये हा 4x आहे आणि हा 2x आहे आणि सांगितल्या एक्स ची किंमत काढायची। आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे। आता समजा मी या संख्येला म्हणजे ह्या 2x ह्या कोणाला मी जर हित आणलं तर हा कोण आणि हे 2x हे करस्पॉन्डिंग आहेत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले करस्पॉन्डिंग कसा असतो। किंवा 4x ला जर मी इकडे आणलं तर हा करस्पॉन्डिंग आहे, 4x आणि हा कोण करस्पॉन्डिंग आहे। आणि त्यानंतर समजा मी ह्याला वर आणलं किंवा ह्याला खाली आणलं तर दोन्ही हे आहेत, दोन्ही जर हे बघितलं हा कोण आणि इथला कोण, ते अँगल इन लिनियर पेअर आहेत। लिनियर पेअर म्हणजे त्यांची बेरीज आहे ती 180 अंश असते। आता मी सोडवायचं कसं ते दाखवतो। त्याच्या आधी मी तुम्हाला इथं मी एक्स इथं मी तुम्हाला येतो पी आणि क्यू हे दोन अक्षर लिहितो। हे तुम्ही इकडे इकडे घेऊ शकता किंवा ह्याला घेऊ शकता, तुम्ही कुठे लिहा। मी समजा म्हणलं अँगल पी कॉन्करंट अँगल 2x, त्याचं कारण लिहितो। कारण आहे ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल, ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल। कोण समजा म्हणलं इकडे नेरायचा तर सेम तसं लिहायचं कोण क्यू कॉन्करंट 4x करस्पॉन्डिंग अँगल। दोन्ही पैकी एक हे किंवा हे लिहा, दोन्ही लिहायची गरज नाही, दोन्ही पैकी एक लिहा। समजा मी आता मी फक्त वरच लिहिणार आहे खालचं नाही। आता हे बरोबर 2x आहे म्हणजे पी बरोबर 2x आहे म्हणून पी अँगल पी प्लस 4x इज इक्वल टू 180 डिग्री। त्याचं मी कारण कुठे लिहितोय, कारण आहे ते अँगल्स इन लिनियर पेअर, ते अँगल्स आहेत लिनियर पेअर आहे। समजा हे तुम्ही लिहिलं असतं तर 4x अधिक 2x असं लिहिलं असतं, हे इकडे गेलं असतं तर 4x अधिक 2x असं लिहिलं असतं, म्हणजे 2x अधिक 4x इज इक्वल टू 180 डिग्री 180 अंश। आता 2x आणि 4x म्हणजे 6x बरोबर 180 अंश। आता 6x याचा अर्थ ह्या दोघांच्या मध्ये गुणाकार किती आहे, म्हणजे हे 6 इकडे गेले की भागाकारामध्ये म्हणा, म्हणजे एक्स बरोबर 180/6। तर 6 ना भाग जातोय 6 × 6 = 18, हे 0 आहे तसंच, म्हणजे एक्स बरोबर 30 अंश, एक्स म्हणजे 30 डिग्री। तर आपल्याला विचारलं एक्सची किंमत काय, तर ऑप्शन आहे डी 30 डिग्री। असं झालं विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट निरीक्षण करणं आणि आपल्याला जे अँगल माहित आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल, ट्रेड अँगल किंवा इंटेरियर अँगल हे माहित असणं अत्यावश्यक आहे। तर आपण प्रश्न क्रमांक दुसरा, क्वेश्चन नंबर 2 आहे। इन द एडजॉइनिंग फिगर लाइन पी पॅरलल लाइन क्यू लाइन टी अँड लाइन एस आर ट्रान्सवर्सल, फाइंड मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय यूजिंग द मेजर्स ऑफ अँगल गिवन इन द फिगर। आता यामध्ये फिगर कशा आहे बघा, ही लाईन आहे पी, ही लाईन आहे क्यू, त्याला छेदिका आहे, दोन छेदिका आहे त्याच्यामध्ये। ही छेदिका हिला नाव आहे टी
या छेदिका नाव आहे एस आणि ही पी आणि हे क्यू या समांतर रेषा आहेत. ह्याच्यामध्ये हा कोण आहे ते 40 अंशाचा आहे, हा वाय हा 70 अंशाचा आहे आणि हा येतो एक्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या आकृतीचं निरीक्षण केलं तर ह्या दोन समांतर रेषा आणि ह्या दोन छेदिका आहेत. पहिल्यांदा आपण एका छेदिकाचा विचार करू, नंतर या छेदिकाचा विचार करू. पहिल्यांदा आपण टी या छेदिकाचा विचार करू. पी आणि क्यू या दोन समांतर रेषेला टी ने छेदला असेल तर हा कोण एक्स काढायचा आहे. समजा मी हा एक्स आणि याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे, त्याला समजा मी नाव दिलं, त्याला मी नाव ए दिलं, तर एक्स आणि ए हे दोन आहे ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणून सोडवायचं कसं बघा, कोण ए कॉन्करंट कोण एक्स, त्याचं कारण आहे ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल. कारण ते एक आहे, एक रूप आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि 40 डिग्री प्लस ए इज इक्वल टू 180 डिग्री, कारण ते आहेत लिनियर पेअर आहेत, रेषे जोडीतील कोण आहेत. म्हणजे ए म्हणजेच काय आहे, ए म्हणजेच एक्स आहे. म्हणजेच 40 डिग्री अधिक कोण एक्स बरोबर 180 अंश. ए म्हणजेच एक्स आहे कारण करस्पॉन्ड अँगल आहे. म्हणून कोण 40 अंश अधिक ए कोण बरोबर 180. 40 अंश अधिक कोण ए म्हणजेच कोण एक्स इज इक्वल टू 180 अंश. आता हे 40 अधिक इकडे गेले तर वजा होणार आहे, म्हणजे कोण एक्स इज इक्वल टू 180 अंश वजा 40 अंश. म्हणजेच कोण एक्स बरोबर 180 मधून 40 गेलं तर 140 अंश, म्हणजे कोण एक्स ची किंमत आली 140 अंश. आता त्यानंतर मी बघणार आहे एस छेदिका. मी पण आता टी बघितली, त्यानंतर एस बनवत आहे. म्हणजे पी आणि क्यू या दोन समांतर रेषेला एस या छेदिकेनं छेदलेलं आहे. आता त्याचप्रकारे मी वापर करणार आहे करस्पॉन्डिंग अँगलचाच. आता मी म्हणता ह्याला 70 अंश आहे तर हा वाय अंश आहे. समजा मी ह्याला वर नेलं किंवा ह्याला खाली आणलं तरी चालू शकतं, तुम्ही कुठल्या पद्धतीने करू शकता. समजा मी हे तर कोणाला बी माप दिलं, मग मी परत कसं लिहिणार आहे, कोण वाय कॉन्करंट कोण बी, कोण वाय कॉन्करंट कोण बी कारण करस्पॉन्डिंग अँगल, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. परत मिळणार आहे कोण बी प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री, कारण ते आहेत लिनियर पेअर आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. आता रेषीय जोडीतील कोण आहे 180 अंश असते. कोण बी म्हणजेच वाय, म्हणजे कोण वाय प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता प्लस आहे इकडे गेले तर मायनस होणार, कोण वाय इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. 180 म्हणून 70 गेलं तर कोण वाय इज इक्वल टू 110 डिग्री, म्हणजे कोण वाय आहे तो 110 अंश. याच्यावरून आपल्याला कोण एक्स बरोबर 140 अंश आणि कोण वाय बरोबर 110 अंश अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येते. आता बघा आपण पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3. इन द एडजॉइनिंग फिगर लाइन पी पॅरलल लाइन क्यू लाइन एल पॅरलल लाइन एम फाइंड
मेजर्स ऑफ एंगल ए, एंगल बी एंड एंगल सी यूजिंग द मेजर्स ऑफ गिवन एंगल जस्टिफाई योर आंसर्स. आता ज्यामध्ये आकृती आहे ही एल आणि ही एम लाईन आहे. या दोन्ही लाईनी एकमेकास समांतर आहेत. त्याचबरोबर ही लाईन आहे पी आणि ही लाईन आहे क्यू. ह्या ही रेषा एकमेकांना समांतर आहे. इथे दिला आहे 80°. इथं ए आहे, इथं बी आहे आणि इथं सी आहे. आता याच्यावरूनच आपल्याला ए बी सी च्या किमती काढायच्या आहेत आणि सांगितलंय ते कसं बरोबर आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, उभ्या दोन छेदिका समजल्या, आडव्या दोन लाईनी समजल्या तरी चालू शकतात, किंवा आडव्या छेदिका उभ्या आहेत त्या समांतर रेषा समजल्या तरी चालू शकतात. कारण सगळ्याच रेषा उभ्या आहेत त्या एकमेकांना समांतर आहेत, आडव्या आहेत ते एकमेकांना समांतर आहेत. याचा अर्थ समजा मी ह्या रेषेला एल आणि एम ह्या दोन रेषा समांतर आहेत समजलं आणि पी ही छेदिका समजली, तर आता ही पी आणि क्यू दोघांनाही एकमेकाला पॅरलल आहे. आता 80° आणि ए जर हे बघितले तर हे कुठले अँगल आहेत, इंटेरियर अँगल आहेत. मग मी म्हणलं 80° अँड अँगल ए आर इंटेरियर अँगल. जर दोन्हीही ए 80 आणि ए 80° अँगल ए हा जर इंटेरियर अँगल आहे तर 80° प्लस कोन ए इज इक्वल टू 180°, कारण हे इंटेरियर अँगल आहेत म्हणून इंटेरियर अँगलची बेरीज 180° असते हे माहीत असणं आवश्यक आहे. इंटेरियर अँगल्स इज सप्लिमेंटरी. आता कोन ए इज इक्वल टू हे 80 प्लस इकडे गेले की मायनस होणार, 180 वजा 80 अँगल ए इज इक्वल टू 100°. म्हणजे अँगल ए मला 100° मिळाला. आता अँगल ए हा 100° मिळाला असेल तर हा अँगल ए 100° झाला असेल तर हा अँगल आणि हितला अँगल हा आणि हा कोण हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल आणि त्याचा हा कोण तो सुद्धा लिनियर अँगल आहेत. कुठले अँगल आहेत, लिनियर अँगल आहेत. म्हणजे हा कोण आणि हितला मी समजायला मी एक्स नाव दिलं, कोण ए आणि कोण एक्स इज अ करस्पॉन्डिंग अँगल. समजा मी लिहिलं कोण ए अँड कोण एक्स इज अ करस्पॉन्डिंग अँगल, हे करस्पॉन्डिंग अँगल असेल तर करस्पॉन्डिंग अँगलचं काय गुणधर्म आहे, करस्पॉन्डिंग अँगल आर कॉनकरंट. म्हणजे अँगल ए कॉनकरंट अँगल एक्स. अँगल ए माहित आहे, अँगल ए 100 आहे म्हणजे कोन एक्स इज इक्वल टू 100°, कारण अँगल ए इज इक्वल टू 100° आहे. आता कोन एक्स म्हणजे हा कोन जर 100° असेल तर बी कोन म्हणजे कोन एक्स प्लस कोन बी इज इक्वल टू 180°, कारण ते कुठले अँगल आहेत, लिनियर पेअर आहेत, लिनियर पेअर आहेत म्हणून ते 180°. आता कोन एक्स म्हणजे 100° आहे, कोन एक्स 100 म्हणजे 100° अधिक
कोन बी इज इक्वल टू 180 डिग्री। आता 100 प्लस 1 डिग्री मायनस होणार, म्हणजेच कोन बी इज इक्वल टू 180 अंश वजा 100 अंश, म्हणजेच कोन बी बरोबर 80 अंश, म्हणजे कोन बी मला मिळाला 80 अंश। आता कोन बी जर 80 अंश मिळाला असेल तर कोन बी आणि कोन सी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, कारण ह्या दोन समांतर रेषा ह्याला छेदिका म्हणलं तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल, म्हणून अँगल सी कॉन करंट अँगल बी त्याच्या पुढे कारण आहे करस्पॉन्डिंग अँगल। अँगल बी मला माहित आहे अँगल बी 80 अंश आहे, म्हणून कोन सी कॉन करंट 80 अंश, म्हणजेच कोन सी बरोबर 80 अंश। याच्यावरून आपल्याला अँगल ए बरोबर 100 अंश मिळाला, अँगल बी बरोबर 80 अंश मिळाला आणि अँगल सी बरोबर 80 अंश मिळाला। आपल्याला अँगल ए आणि बी आणि सी यांची आपल्याला मेजरमेंट काढायला सांगितली होती। लक्षात आलं, सगळ्यात महत्वाचं हे जे जवळजवळ हे पहिला आहे ते आपल्याला बघितला, आपण पहिला कोण आहे तो इंटेरियर अँगल आहे म्हणून यांची बेरीज आपण बघितली 180 अंश, म्हणजे हा परत इथला अँगल आहे हा करस्पॉन्डिंग अँगल, परत हे लिनियर पेयर झाले, म्हणजे अशा प्रकारचे सगळे गुणधर्म याचा वापर जर आपण केला, सगळ्या गुणधर्माचा वापर जर करून पाहिलं तर आपल्याला एक्झाम्पल इझी सुटू शकतं। तर आता बघूया आपण पुढचं 4 नंबरचं एक्झाम्पल। आता 4 नंबरचे एक्झाम्पल, 4 नंबरचे एक्झाम्पल आहे इन द ऍडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरलल लाईन बी, लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स अँगल वाय अँगल झेड यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन। आता याच्यामध्ये आपल्याला दिलंय आकृती काढून दिलेली इथं ए बी ही लाईन ए लाईन बी हे एकमेकाला समांतर आहेत आणि ही जी रेषा आहे त्याला एल नाव आहे ती छेदिका आहे। त्याच्यामध्ये हा कोण आहे तो 105 अंशाचा आहे कोण, तुम्हाला हा कोण झेड हा कोण एक्स आणि हा कोण वाय। आता सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्याला सगळे गुणधर्म माहीत असणं अत्यावश्यक आहेत, गुणधर्माचा वापर केला तर पहिल्यांदा आपण बघितलं असं काही नाही की पहिल्यांदा तुम्ही एक्स वाय झेड मध्ये पहिल्यांदा एक्सच काढाय पाहिजे नंतर वाय पाहिजे नंतर झेड पाहिजे असं काही नाही, तुम्ही कुठली आकृती तुम्हाला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे कुठले गुणधर्म वापरायचे याच्यावरून तुम्ही कुठली अक्षराची किंमत काढू शकता। समजा मी समजलं की मी नियोजन केलंय का बा हे मला ह्याचं आणि ह्याच बेरीज करून, आता मला माहित आहे कारण 105 आणि झेड हे ह्याच्यावर मला झेडची किंमत काढू शकतो किंवा मी ह्या आणि हा ह्याचा वापर करून एक्सची किंमत काढू शकतो किंवा हे आणि ह्याचा वापर करून, म्हणजे तुम्ही स्वतः नियोजन करायचं की कुणाचा कुठल्या अक्षराचं किंवा कुठल्या कोणाचं मग पहिल्यांदा काढायचं आहे, इम्पॉर्टन्स सगळ्या कोणाचं काढायचं आहे पण कुठल्या कोणाचं पहिलं असं काही यात नसतं। समजा मी 105 अंश समजा म्हणलं कोण झेड अँड 105 अंश इज अ लिनियर पेअर, कारण हे लिनियर पेअर आहेत, म्हणजेच लिनियर पेअर म्हणजे काय रेषे जोडीतील कोण, म्हणजे अँगल झेड प्लस 105 अंश बरोबर 180 अंश, कारण ते लिनियर पेअर आहेत म्हणून रेषीय जोडीतील कोण आहेत, कारण रेषीय जोडीतील कोणाची मापांची बरोबर 180 अंश असते हे माहीत असणं अत्यावश्यक आहे। म्हणजे अँगल झेड इज इक्वल टू हे प्लस आहे इकडे की मायनस होणार आहे 180 अंश वजा 105 अंश,
म्हणजेच कोन झेड बरोबर 180 मधून 105 गेलं तर 75 अंश, म्हणजे झेड बरोबर 75 अंश 75 डिग्री. आता त्याच पद्धतीने हे मला झेडचं मिळालं, झेडचं माप निघालं 75 अंश. आता मी म्हटलं 105 अंश अँड अँगल एक्स इज अ करस्पॉन्डिंग अँगल, त्या ती करस्पॉन्डिंग अँगल 105 अंश आणि एक्स, कारण हे दोन समांतरचे छेदिक आहे, तर हा हा 105 आणि एक्स हा कोण आहे ती करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉनकरंट, म्हणजे 105 अंश कॉनकरंट अँगल एक्स, कारण आपलं माहित आहे गुणधर्म करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉनकरंट, जे दोन्ही एक रूप असतात, म्हणजे कोन एक्स इज इक्वल टू 105 अंश. आता आपण हा कोन मिळाला, हा कोन 105 आहे, तर याचा हा कोन आहे, कोन एक्स आणि कोन वाय हे अपोजिट अँगल आहे, पण अपोजिट अँगलची प्रॉपर्टी आपल्या पुस्तकात दिलेली नाही, म्हणून ह्याला मी नाव दिलं पी, कारण आपल्याला अँगलची नाव आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल, त्यामुळे आपण डायरेक्ट या तिन्हीचेच गुणधर्माचा वापर करून आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत, म्हणून याला मी नाव दिलं पी माप दिलं, याला नाव दिलं पी अँगल. आता अँगल झेड आणि अँगल पी हे दोन अँगल आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत, मग करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉनकरंट, हे दोन्ही कोण एकरूप असतात, म्हणून आपल्याला झेडचे माप माहित आहे की झेडचं माप 75 अंश आहे, म्हणून अँगल झेड अँगल पी ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणून एकरूप आहेत, म्हणून पण झेड म्हणजे 75 अंश कॉनकरंट अँगल पी म्हणजे अँगल पीचं माप आहे ते 75 अंश आहे. आता अँगल पी आणि अँगल वाय यांची बेरीज 180 अंश, कारण ती लिनियर पेयर आहेत, कारण रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणून अँगल पी प्लस अँगल वाय यांची बेरीज 180 अंश असते. अँगल पी म्हणजेच झेड तिची किंमत आहे 75 अंश, 75 अंश अधिक वाय बरोबर 180 अंश, हे 75 अधिक आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे, म्हणजे 180 मधून 75 वजा केलं तर वाय बरोबर 105 अंश येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचेच जर आपण सोडवलं तर एक्सची किंमत तिथे 105 अंश, एक्सची किंमत 105 अंश, वायची किंमत बघितली, वायची किंमत सुद्धा 105 अंश आहे आणि झेडची किंमत आहे ते 75 अंश. तर अशा प्रकारे आपण एक्स वाय झेडची किंमत आपण काढलेली आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 5वा. त्यामध्ये प्रश्न आहे, इन द अडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल लाईन एल पॅरलल लाईन क्यू, फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ द मेजर्स गिवन इन द फिगर. त्यामध्ये तीन समांतर रेषा दिलेल्या आहेत, पी एल आणि क्यू, याला पी नाव दिले, याला एल आहे, हे आहे क्यू. त्याच्यामध्ये ही एक छेदिका आहे आणि इथून एक छेदिका आहे, इथं आहे 40 अंश, आकंड आहे तो एक्स, हा आहे तो 30 अंश. आता याच्यामध्ये या फिगरचा फिगर पाहून ही आकृती बघायची आहे, पी एल आणि क्यू हे एकमेकाला समांतर आहेत, आपल्याला आकंड एक्स या आकंड एक्सची मेजरमेंट काढायचं आहे. विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं पहिल्यांदा
मी या अखंड एक्सच्या ऐवजी मी याला एक्स वन देतो आणि ह्या याला एक्स टू, म्हणजे ह्या एवढ्या अँगलला एक्स वन, इथून इकडच्या अँगलला एक्स टू मापतील. म्हणजेच काय होणार आहे, एक्स बरोबर एक्स वन प्लस एक्स टू होणार. आता सर्वात प्रथम मी लाईन पी पॅरल लाईन एल ह्या दोन रेषेच्यावर विचार करणार आहे. आता ही दोन रेषा बघितल्या, ह्या दोन रेषा जर समांतर असतील तर ही छेदिका आहे, म्हणजे ह्या दोन रेषा असतील समांतर तर ही छेदिका आहे. हा कोण जर 40° असेल तर इथला आहे तो एक्स वन आहे, याचा अर्थ हा कोण, हा कोण इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. म्हणजेच अँगल एक्स वन कॉनकरंट 40°, 40° 40° आणि अँगल एक्स वन एक रूप आहेत का, तर ते इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. म्हणून इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत म्हणून ते एक रूप आहेत. म्हणजेच अँगल एक्स वन इज इक्वल टू 40°. त्याचबरोबर समजा मी आता ही रेषा एल आणि क्यू ही दोन समांतर रेषा, जर लाईन एल पॅरलल लाईन क्यू जर बघितलं आणि ही रेषा मात्र भेटली, म्हणजे लाईन एल लाईन पी लाईन एल आणि लाईन क्यू ही समांतर रेषा आणि ही छेदिका असेल, तर हा मी एक्स टू म्हणला आणि हा 30° म्हणला, तर हा कोण, हा सुद्धा इंटिरियर अल्टरनेट अँगल आहे. म्हणजेच अँगल एक्स टू कॉनकरंट 30°, कारण तो आहे इंटीरियर अल्टरनेट अँगल. आता तो इंटीरियर अल्टरनेट अँगल असेल तर कोण एक्स टू इज इक्वल टू 30°. आपल्याला सांगितलंय एक्स काढायचा, फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स, म्हणजे अँगल एक्स इज इक्वल टू अँगल एक्स वन प्लस अँगल एक्स टू. एक्स वन ची किंमत आहे 40°, एक्स टू ची किंमत आहे 30°, 40 आणि 30 70°, अँगल एक्स इज इक्वल टू 70°. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आपल्याला एवढं लक्षात येते, जर दोन समांतर रेषा आणि एक छेदिका असेल तर करस्पॉन्डिंग अँगल इज कॉनकरंट, म्हणजे करस्पॉन्ड अँगल म्हणजे हे दोन समांतर रेषा आहेत, ही छेदिका असेल, हा कोण आणि हा कोण, म्हणजे इकडचा आणि इकडचा कोण, ला करस्पॉन्डिंग अँगल, प्रत्येकाची करस्पॉन्डिंग अँगल्स आर इज अ कॉनकरंट दॅन द लाईन आर पॅरलल. त्याचबरोबर अल्टरनेट अँगल इज कॉनकरंट दॅन द लाईन आर पॅरल. अल्टरनेट अँगल आहेत, जे अल्टरनेट अँगल आपण माहित आहेत, इंटेरियर अल्टरनेट आणि एक्सटेरियर अल्टरनेट, हे सुद्धा एक रूप असतात. त्यानंतर लिनियर अँगल इज सप्लिमेंटरी दॅन द लाईन आर पॅरल. लिनियर अँगल आहेत म्हणजे आतले कोण आहेत, हा कोण आणि हा कोण, हा कोण आणि हा कोण. लिनियर अँगल्स इज सप्लिमेंटरी म्हणजे अंतर कोणाची मापाची बेरीज 180° असते, म्हणजे अंतर कोणाचे माप आहे ते जोडी आहे ती पूरक असतात, त्या दोघांची मापांची बेरीज 180° असते, हे माहीत असणं अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म जर तुम्हाला पाठ असतील क्लिअरली लक्षात राहिले असतील तर तुम्हाला ह्याच्यावरचे कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्ही एजेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.